एंड मॉम ने नीरज मुझे सब कुछ पता चल गया। अरे अरे साहिल जी, रघुनाथ जी, हमारी वजह से आप सबको इतनी परेशानी हुई। मेघना जिद में आकर ये सब कर बैठेगी, इसका अंदाजा मैं नहीं लगा पाया, मुझे माफ कर दीजिए। सचदेव साहब, तुम्ही कशाला माफी मागताय? और ज्यांनी चूक केली आहे त्याला शिक्षा मिळणारच आहे। माझं ऐका, आता आपण सगळं विसरूया मागचं आणि आपण आपल्या मुलांच्या सुखाचा विचार करूया। आणि यासाठी मी तुम्हाला फोन करून मुद्दाम बोलावून घेतलं। उमा, पाहुणे प्रवास करून आले आहेत, त्यांच्या चहा पाण्याचं बघा। होय होय, बघते मी, बघते। सचदेव साहेब, नीरज आणि निशी दोघेही एकमेकांना पसंद करतात, दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे। नीरजने तर आमच्या सगळ्यांचाच विश्वास जिंकलाय आणि आमच्या सगळ्यांचा विचार होता की चांगलासा मुहूर्त बघू आणि लग्न उरकून टाकू। रघुनाथ जी, आपकी निशी हमारी बहू नहीं, मेरी बेटी जैसी है। ये शादी जल्द से जल्द हो जाए तो अच्छा है। हम तो तैयार है, आप बस बताइए कब करनी है। बड़ी धूमधाम से होगी ये शादी। हाँ वही तो। क्या नीरज? नीरज काय झाला? हे लग्न तुम्ही म्हणाल अगदी तसंच होईल, पण माझी एक अट आहे। बेटा अब कौन सी शर्त? या लग्नात मला तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद हवा। त्या आशीर्वादानेच आमचा संसार सुखाचा होईल। पण या लग्नात मॉम यायला नको। नीरज वाई, मला या लग्नात मीना सचदेव नको आहे। नीरज, रागाच्या भरात काही निर्णय घेऊ नकोस। नाही, मी रागाच्या भरात नाही, मी खूप विचार करून बोलतोय। तिला जितका वेळ द्यायचा होता तितका तिला वेळ देऊन झालाय। तिचं बिहेवियर काही चेंज होणार नाही, त्याच्यामुळे ऑलरेडी खूप लोकांना त्रास झाला। मी माझ्या आयुष्याचा एक नवीन चॅप्टर सुरू करतोय, आता मला कोणालाही त्रास द्यायचा नाही। डॅड, आप समझ रहे ना मैं क्या बोल रहा हूँ? मॉम शादी में नहीं आएंगी। आपण नंतर बोलूया का या विषयावर? तुझे बाबा थकून आले असतील ना, त्यांना चहा घेऊ दे। निशी, चहा दे। माझ्या मुलाच्या लग्नात मी नसणार असं कसं होईल? आणि माझा नीरज असा निर्णय कसा घेऊ शकतो? नाही, असं नाही होणार। नीरज
तू इथे काय करतेस? तुला जे काय करायचं होतं ते करून झालं, आता प्लीज परत तमाशा करू नकोस. नीरज प्लीज, माझं एकदा तरी ऐकून घे, मला माफ कर, पण एवढी मोठी शिक्षा नको देऊस मला. तुझ्यामुळे ऑलरेडी खूप लोकांना त्रास झालेला आहे, तू प्लीज ऐक. नीरज परत असं नाही होणार. आणि तुला वाटते तुझ्यावर मी विश्वास ठेवू शकेन परत? अरे पण एक संधी दे ना मला प्लीज. संधी नसणार आहे, ते माझ्यासाठी रिस्क असणार आहे, आणि मला माझ्या आयुष्यात परत रिस्क नको आहे. तू प्लीज ऐक. नीरज प्लीज असं बोलू नकोस. नीरज बस करो, तुमने जो करना था वो कर चुकी हो तुम. वो बेटा है मेरा. मेघना प्लीज. आय एम सॉरी, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. नाही नाही ठीक आहे, मी आवरते. तू इथे का आली आहेस? मला तुझी माफी मागायची, मला तुझ्याशी बोलायचं. तुला बोलायचंय माझ्याशी? म्हणजे तुला हे सांगायचं की तू जे काही केलंस त्या मागे काहीतरी कारण होतं, ते माझ्यासाठी केलं. तुला हे जर एक्सप्लेनेशन, हे तुला जस्टिफिकेशन द्यायचं असेल ना, तर ती वेळ, ती संधी निघून गेली आहे. तुम्ही तरी सांगा ना त्याला, सांगा ना त्याला, तो तुमचं ऐकेल. त्याला सांगा ना तुम्ही माझ्याशी बोलायला. माझा मुलगा आहे हो, मी कसं हे सगळं सहन करू? तुम्ही सांगा ना त्याला की मी परत असं नाही मागणार. तुम्ही तरी सांगा ना, मला माझा मुलगा परत हवाय. मला माझा मुलगा परत द्या. पदर पसरते मी तुमच्या समोर, हवं तर पाया पडते मी तुमच्या. असं नका ना करू. मला माझा मुलगा हवाय. तुम्ही तो परत करू शकता हो. माफ करा मला. तुम्ही सगळे माफ करण्यावर विश्वास ठेवता का? लालीला माफ केलं तर तुम्ही, मला पण करा ना तसंच माफ. निशी नेहमीच म्हणते मला की मी किती तिच्याशी वाईट वागले ना, तरी ती नेहमी माझ्या बरोबर चांगलीच वागे. तुमचे संस्कार आहेत ना निशी. मग मला ती संधी का देत नाही तुम्ही? एक संधी द्या ना. मला माझी चूक समजली आहे. मी आता बदलणार. पण एकदा तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. बोला ना. का उचल, उचलता तुझ्या डक्क्यात कुठली आहे ना कपशी? पण त्याच काय, मी ह्याच्यापेक्षा महागातलं तुम्हाला सेट आणून देईन. पण माझ्या मुलाला सांगा ना मला माफ करायला प्लीज. बाई माका तुझं भारी किमतीचं सेट नको, आणि तुझ्या श्रीमंतीचं दिखाव पण नको आमाका. उचल आधी, मी सांगताय का. घ्या काचा आता सगळे जोड.
आणि माका पहिल्यासारखी सुंदर कप बशी बनवून दाखव त्याची, तरच मी तुका माफ करतले. कस शक्य आहे? काच आहे ही, एकदा फुटली म्हणजे फुटली. होय ना, मग हे नात्यांचा पण असाच असता. अखंड विश्वासात जोडलेली असतात ती. एकदा त्या विश्वासात तडो गेलो ना कि मग ती नाती पण विखुरतात. त्या कब्बशी सारखी बघा, किती जोडूचा प्रयत्न केलास ना जोडूक येणार नाही. तुझो लेख तू स्वतः स्वतःपासून लांब केलस, त्याचा विश्वास तू गमावलस. आजचा काय तुझ्या बरोबर होता ना, त्या तुझा कर्म असा. त्याका तू पण काय करू शकत नाही आणि तुझो पैसो पण काय करू शकत नाही. मी नाही ना वागणार अशी, प्लीज एक संधी द्या ना तुम्ही. नीरज ऐक ना, मी परत असं नाही वागणार. तू एक संधी तर दे, ऐक ना माझं. नीरज 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 ऐक ना, बस करो और कितनी तकलीफ दोगी, जाओ यहां से प्लीज जाओ. सर सर एकदा ऐका ना माझं, सर प्लीज सर. मला माहिती आहे तुम्हाला हे सगळं सहन करणं कठीण होत आहे, पण प्लीज याचा त्रास तुम्ही स्वतःला नका करून घेऊ. निशी कसा त्रास नाही होणार मला या गोष्टीचा सांगतो, कसा त्रास नाही होणार. या आधी सुद्धा हिने सेम ड्रामा करून, रण्याचं नाटक करून मला गिल्ट दिलं होतं की मी हिच्याकडे दुर्लक्ष केलं, मी हिच्यापासून लांब गेलो आणि हिला त्रास झाला ही माझी वाट बघत होती. मी पण वेड्यासारखं तिच्यावर विश्वास ठेवला आणि मला वाटलं की मी तिच्याकडे खरंच दुर्लक्ष केलं, पण आता मला कळतंय की मी चुकीचा नव्हतो. उलट मी तिच्यावर विश्वास ठेवून चूक केली आणि त्यामुळे निशी मी तुला ऑलमोस्ट गमावून बसणार होतो. तिला कसं कळत नाही की ह्या गोष्टीचा किती त्रास होतो मला. इतकं सगळं करून सुद्धा आता काय हवंय तिला. सर कशाही वागलं तरी आई आहेत त्या तुमच्या. काय केलं हिने आईसारखं माझ्यासाठी सांग. सर आय अप्रिशिएट की शी इज अ व्हेरी गुड बिझनेस वुमन, खूप छान बिझनेस हँडल करते, डीलिंग हँडल करते, पण माणसांना नात्यांना हँडल कसं करायचं हे तिला माहीत नाही. मुलांना सगळ्या गोष्टी अवेलेबल करून दिल्या म्हणजे झालं आईचं काम, असं असतं का आईचं प्रेम? हो मला लहानपणापासून सगळ्या गोष्टी मिळाल्या, खेळणी, चांगले कपडे, रिच लाईफस्टाईल, पैसे, पण तिच्या या मटेरियलिस्टिक जगा पलीकडे जाऊन तिने मला कधीच नाही विचारलं की नीरज नीरज भाऊ तुला काय हवं. जेव्हा मला माझं पॅशन फॉलो करायचं होतं तेव्हा तिला ते पटलं नाही, ना माझं पॅशन पटलं ना माझं प्रेम. आणि आता मला माझं प्रेम मिळतं तर तिला ते पण बघवत नाही आहे. सर सर मला मान्य आहे त्यांची चूक झाली आहे, पण आता प्लीज ही गोष्ट नका ना ताणून धरू. माझी आई काय म्हणते माहितीये, रागाला आणि तिरस्काराला प्रेमाने जिंकायचं असत, आणि तुम्ही जर हे असंच वागत राहिलात तर
तुमच्या नात्यातला दुरावा नाही कमी होणार सर. हा दुरावा आहे तेच ठीक आहे निश्चित. का तिच्या जवळ जायचा प्रयत्न तरी करू मी सांग. स्टील कांट बिलीव्ह की तिने मला किडनॅप केलं होत. एखाद्याचा तिरस्कार करायच्या नादात ती कोणाचा जीव घेऊ शकते. तुला खरंच वाटते तिला पश्चाताप होतोय. तोंडावर गोड बोलून मागे त्रास देणं तू केलंयस ना एक्सपिरियन्स. हो पण मी अजून आशा सोडली नाही. मी नाही परत तिच्यावर विश्वास ठेवू शकत. सर शी प्लीज मला फोर्स करू नकोस. रघुनाथ जी मेघना की ओर से मैं माफी मांगता हूँ. नहीं नहीं सचदेव से त्याची काही आवश्यकता नाहीये. आता यापुढे देवाच्या दयेने सगळं काही सुरळीत होऊ दे एवढीच प्रार्थना करूया. आपली मुलं आनंदात सुखात राहो यासाठी आपण सगळेच प्रयत्न करूयात ना. जी जरूर. अब मुझे निकलना होगा. दादा मामा शेनू काचा लांब फेकलस मा. नाही आपलं डुबू तिकडे खेळता ना पाया व्याक लागत त्याच्या. हो हो टाकले लांब टाकले. दादा मामा ते गुरव काका आणि परब काका आलेत ते म्हणत होते की होळीसाठी त्यांनी माड बघितलं. एकदा तू बघून घेतला असतास तर मग तो कापायला घेतला असता. ठीक आहे त्यांना म्हणा पुढे वा मी आलोच. रघुनाथजी तो मी चलता हूं. सचदेव साहेब आता तुम्ही इकडे आलाच आहात तर कोकणातला शिमगा पण बघून जा. शिमगा साहिलजी कसा शिमगा म्हणजे इथली होळी. हा म्हणजे काय आहे सचदेव साहेब आपल्या कोकणातला शिमगा म्हणजे जगभरातल्या लोकांसाठी कौतुकाचा आणि कुतूहलाचा विषय असतो. आणि आता तर कोकणात तुमची सोयरीक जुळणार असा म्हणजे तुमका शिमग्याक येऊ कच वया आणि महत्वाचं म्हणजे बॉम्ब पण मारू घेऊया. मग सचदेव साहेब येत आहे ना होळीचा माड नक्की करायला. हो ऑफकोर्स यस. मी नीरजला घेऊन येतो. दादानु बाबल्याच्या घरामागचं माड आणा आपण होळीसाठी नक्की करूया ना. हा म्हणजे माड सुकलेलो हा ना. होय दादा. मग काय हरकत नाही पण एक लक्षात ठेवा फळ देणाऱ्या झाडावर कुऱ्हाड चालवणं म्हणजे कृतज्ञपणाचं लक्षण. हा माड वटलेलो हा मग घेवा होळी काहीच हरकत नाही. आणि हो दरवर्षीप्रमाणे माड सन्मानानं नाचवत सहाणेवर घेऊन या. होय दादा. दादानु आम्ही आता निघताव आणि पुढच्या तयारीत लागताव. हा चला रे. थांबा थांबा कुठे निघालात. एक लक्षात घ्या दरवर्षीप्रमाणे माड तोडताना आधी त्याच्या पाया पडा त्याची क्षमा मागा. याच कारण तो जोमात असताना आपल्या सगळ्यांची गरज त्यानं भागवला. रघुनाथ जी इसे कहते अपनी मिट्टी से जुड़ना. आपके विचार गांव के लिए आपका प्यार ये हमेशा गांव का भला ही करेगा. सचदेव साहेब खरं सांगू का सुधारणेला माझा विरोध यापूर्वी नव्हता आणि यापुढेही नसणार आहे. आपल्या गावामध्ये चांगली शाळा हवी अद्ययावत सरकारी हॉस्पिटल हवं जगभराचं ज्ञान देणारं इंटरनेट हवं आधुनिक तंत्रज्ञानाची शेती हवी. हा पण म्हणून सुधारण्याच्या नावाखाली गावातलं गाव पण जाता कामा नये. अहो सगळीकडेच जर मॉल झाले तर मग त्यात धान्य कुठून भरणार. अहो शेतकरीच जर संपवला तर दुपारच्या भुकेला खाणार काय. होय दादा बरोबर आहे तुमचं. चला दादा आता आम्ही पुढच्या तयारीत लागतो. हो सांगितलं तसंच करा सगळं. वय वय हा हो या चला. कमाल आहे नाही त्या मेघनाबाईंची. काल इतकं सगळं रामायण झालं. तो नीरज त्याचं घर सोडून आपल्याकडे राहायला आला तर हिने सरळ आपल्या घरात शिरून तमाशे केले. पण आईने ते का बरोबर उत्तर दिलं की नाही. कशी बोलती बंद झाली त्याची. त्या आता पुरत म्हणजे ही बाई एवढ्याने शहाणी होईल असं वाटत नाही मला. दोन दिवस जाऊ दे
काही ना काहीतरी फुसफट काढते की नाही बघा.